नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. कारुकान हे माझं आवडतं ओपनिंग, आणि कारुकानवर मी अनेक व्हिडिओ केले. जवळजवळ 32 व्हिडिओ कारुकानवरच केलेत. आणि काय, कारुकान ट्रॅप्सवर एक व्हिडिओ केला, त्याच्या 7-8 ट्रॅप आपण केलेले आहेत. आपण ते बघतो, पण ते फार असं त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आणि आता मी कारोकनमधले 2 ट्रॅप आहेत, त्या ट्रॅपने मला खूप त्रास दिला कॉम्पिटिशनमध्ये म्हणा किंवा नेटवर मी खेळतो तेव्हा. तर सारखं मी ते रिवाईज करायचा प्रयत्न करतो आहे, म्हणून मी तुम्हाला पण ते दाखवतोय. कदाचित ते दुसऱ्यांदा आलं असेल, पण लक्षात घेण्यासारखं आहे. कारुकानमध्ये एक ND7 म्हणजे Nd7 ही एक महत्त्वाची मूव समजली जाते, असं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नाईट जो आहे काळा, हा पुढे D7ला घेणं, पण त्याची अचूक वेळ बघून आणि तो घ्यावा लागतो, नाही तर त्याचा कसा त्रास होतो ते आता आपण इथे बघूया. हा, चांगली मूव आहे ती खरं, आणि मी नेहमी ती पहिली करायला जातो आणि मग फसून बसतो कारुकानमध्येच. मला तर इतकं कॉन्फिडन्स होता की कारोकान म्हटलं की मी बरेचसे गेम हमकस जिंकतो, पण ते आता काही गेम ह्या ट्रॅप्समुळे गेले. आणि माहीत असताना ट्रॅप हे E4 C6 कारोकान चालू होतं, D4 कॉमन आधी, D5 Nc3, D x E4 ही कॉमन मूव आहे, Nc4 सुद्धा कॉमन आहे. आणि इथे आता घाई करून आपण ND7 Nd7 ही मूव इथे खेळायला जातो आहे. Nd7, आता या मूवचा उद्देश असा असतो की हा जो नाईट आहे जी वरचा, तो F6ला घेतला की दोन नाईट एकमेकाला सपोर्ट करतात, आणि मग त्या पांढऱ्या नाईटला आपण अटॅक करतो. पण आता त्याचा परिणाम कसा होतोय बघा. हा नाईट G5ला घेतो. आता G5ला त्याने घेतल्यानंतर काय वाटतं आपल्याला, की आपण याला हुसकून लावूया म्हणून आपण इथे H6 खेळतो. आता तो हुसकण्याऐवजी तो काय होतो, तो E6ला येतो इथे. आता E6ला आला तर आपल्याला वाटतं पॉननी याला मारता येईल का. पॉननी मारला तर चेकमेटच होतं सरळ. मी कसं ते दाखवतो, आता क्वीनला हा थ्रेट करून आहे. आपण जर हा मारला, क्वीन H5ला आली, काही आता वाचवण्यासारखं नाही राजाला. G6, Qxg6 चेक आणि मेट. आता असा अटॅक माझ्यावर झाला होता, तर मी कसा तरी याच्यातनं सुटलो. कसा सुटलो, सुटता येतं अर्थात, पण इथे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की या नाईटला मारायचं नाही. हां, आपण आता क्वीन इथे A5ला घेऊन राजाला चेक देतो. Bd2, आता क्वीन हलवली पाहिजे. आता क्वीन हलवताना आणि एक दुसरी चूक होऊन बसते, आपल्या लक्षात येत नाही. नाईटच्या मूव्समध्ये मला हे अडकळायला होतं, फार लक्षात येत नाही. आता हा जो नाईट आहे याला जर क्वीन इथे नसेल या काय म्हणू डायगोनलवर, तर हा नाईट इथे C7ला आला तर तो राजा आणि हत्तीला फोर्क करतो. म्हणून नाईट या क्वीन या डायगोनलवरच ठेवली पाहिजे. आणि आपण काय विचार करतो की चला ह्याला मारूया म्हणून क्वीन इकडे आणतो, तर क्वीन इकडे आणली की हा फोर्क होतो आणि परत हत्ती जातो. हां, अशा तऱ्हेने त्या ND7मध्ये आपली वाचत होते. इथे बेस्ट मूव राहिली असती की Qb6 अशी. आणि सुरुवातीला जसं मी बोललो की E4 C6 झालं, D4 D5, Nc3, D x E4, Nc4. इथे ॲक्च्युली बेस्ट मूव आहे की हा नाईट याच्या सपोर्टला आणायच्या नादाला लागण्यापेक्षा नाईट F6 करायचं, सरळ थ्रेट द्यायची. इथं आपलं काय होईल, डबल पॉन होईल. त्याने जर मारलं नाईटनी तर डबल पॉन होईल, ठीक आहे. त्या डबल पॉनचा उपयोग होतो नंतर. हां, आणि मी काही व्हिडिओमध्ये तुम्हाला असं दाखवलेलं आहे की बरेच लोक पांढऱ्या नाईटनी या जर नाईटला मारलं F6ला, तर जास्तीत जास्त खेळणारे लोक आहेत ते त्या ह्या G पॉननी त्या नाईटला मारतात. म्हणजे इथे गॅप तयार करतात, ओपन
ही फाईल ओपन करून टाकतात, म्हणजे कॅसल ब्रेक करतात, आणि ती जास्त चांगली मूव समजली जाते खरं म्हणजे. मी असं खेळत नाही, आपण असं खेळू नये, कारण ते त्याला पुढचं एक्सपर्टाईज आपल्याला पाहिजे. पण बेस्ट मूव इज जी सेवन पॉननी त्या त्याच्या नाईटला मारून टाकणे त्याच्या नाईट आला तर. हा एक ट्रॅप आहे. दुसरा ट्रॅप असा आहे, आता या ट्रॅपमध्ये तर मी इतकं म्हणजे इतक्या लोकांना दाखवला, सांगितला, व्हिडिओ केला, पण या ट्रॅपमध्ये मी स्वतः कॉम्पिटिशनमध्ये मॅचमध्ये फसलो या ट्रॅपमध्ये. मला जरा थोडं आता लक्षात राहण्याचं जरा कमी झालेलं आहे, त्यामुळं असं होतं आहे. ई फोर सी सिक्स नाईट सी थ्री डी फाय नाईट एफ थ्री, हां याने काही इथे मारामार केले नाही, दोन्ही नाईट त्यांनी वरती घेतलेल्या आहेत. डी क्रॉस ई फोर हे मारून टाकलं, नाईट क्रॉस सी फोर हे पण तसं कॉमनच आहे, म्हणजे क्लासिकल कारोकांच्या मूव्ज आहेत त्या. नाईट टू डी सेवन, आता ह्या नाईट टू डी सेवनला घेतला आपण, घाई केली नाईट टू डी सेवनला घेण्याची. आता क्वीन टू ई टू, आता मी लोकांना म्हणजे माझे काही मित्रमंडळी विद्यार्थी असे माझे नाहीत, मी काही क्लासेस वगैरे घेत नाही, काही शाळेत दोन वर्षापूर्वी जात असे ते त्यांना अगदी मी निक्षून निक्षून याच्यामध्ये सांगितलं की क्वीन त्याने वर घेतली की जरा काळजीचं कारण आहे, लक्षात घ्या, क्वीन त्याने उगीच वर घेतलेली नाही आहे. पण मी स्वतःच एका कॉम्पिटिशनमध्ये विसरलो की याने क्वीन वर घेतली आहे. आणि नाईट एफ सिक्स खेळलो की याला थ्रेट देण्यासाठी, नाईट एफ सिक्स खेळल्यानंतर हा नाईट डी सिक्सला आला की सरळ चेकमेटच होतं आहे नाईटनी, ह्या पॉननी त्याला मारू शकत नाही कारण ते पॉन पिन झालेलं आहे क्वीनमुळे आणि चेक आहे, आणि राजा कुठे हलू शकत नाही, राजाच्या भोवती सगळं असं एक वातावरण ॲपोलेट मेट टाईप केलेलं आहे, स्वतःचेच लोक सगळे त्याचं सगळे स्क्वेअर अडवून बसलेले आहेत. तर क्वीन त्याने वर घेतली की आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे की क्वीन ई टूला आहे, असे घेतल्यानंतर आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे की नाईट इथे येण्याची शक्यता आहे. तर आपण क्वीनचा रस्ता अडवला पाहिजे, तर क्वीनचा रस्ता अडवण्यासाठी आपण कुठलं पॉन वर घेणार, ई सिक्स, ई सिक्स हे पॉन वर घेतलं पाहिजे, मग तो हा नाईट इथे येऊन उलट बिशपने पण मारला जातो, बिशपची पण थ्रेट त्याला निर्माण होते, इकडच्या बाजूला आला तर क्वीनची होते. तर ह्या ट्रॅपमध्ये अगदी हमखास लोक फसतात, मी एक अनेक वेळा मी पण फसलेलो आहे. तर परवा मी नेटवरनं खेळताना या ट्रॅपमध्ये एका गेममध्ये फसलो, काय एकदम लक्षातच येत नाही. क्वीन वर घेतली की समजलं पाहिजे, सस्पिशियस हे झालं पाहिजे, आणि एन डी सेवन ही मूव चांगली मूव आहे कारण ती पुढे या बिशप या नाईटला सपोर्ट करते. हां, एफ सिक्सला जेव्हा आपण नाईट करतो तेव्हा त्याला सपोर्ट करते ती. कारोकांमध्ये एन डी सेवन ही चांगली मूव समजली जाते, पण त्याची वेळ चांगली नाही आत्ता ही केलेली. तर हा मुद्दा मी डबल केला कारण मी स्वतःच या ट्रॅपमध्ये सारखा फसायला लागलो आहे, त्यामुळे बघितल्याबद्दल धन्यवाद. कृपया सबस्क्राईब करा, केलं नसेल तर.